वाटलंच होतं तू इथेच असणार. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे. काय आज असं स्पेशल? थँक्यू. तुझ्या लक्षात होतं? मग हा काय प्रश्न झाला का? तुझा बर्थडे मी विसरेल का? बरं चल, तुझ्यासाठी दोन सरप्राईज आहेत, चॉईस कर. छान आहे ना? अगं याची काही गरज नव्हती. मग तर उलट माझाच बर्थडे तुझ्या लक्षात आहे, हेच माझ्यासाठी खूप गरज. असू दे, बघ करा. आणि सेकंड त्यातच हे खुलून तर बघ. का अक्षय, माझ्यात काही कमी आहे का? काही कमी असेल तर सांग ना. तुला कळत कसं नाही? अक्षय आपण रोज भेटतो, तू प्रत्येक अडचणीत माझ्या सोबत आहे. तुझ्या डोळ्यात माझं प्रेम दिसतंय, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हे बघ प्रिया, तुला मदत आहे ना, तू एक ऑफिसची एम्प्लॉय म्हणून मी तुला मदत करतो, आणि यात कुठं आलं प्रेम? आणि हे बघ, आय एम सॉरी, तू माझ्यासाठी वेळ नको वाया घाल. अरे मी खरंच तुझ्यावर प्रेम करते. बस प्रिया, तुला कळत कसं नाही? मी नाही करू शकत तुझ्यावर प्रेम, आणि ते परत मला होणार बी नाही. परत होणार नाही म्हणजे कोण आहे ती? बोल ना अक्षय, सांग ना अक्षय कोण आहे, सांग ना अक्षय. त्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं, त्या दिवशी मी तिला पहिल्यांदा पाहिलं आणि पाहतच राहिलं. तिचे ते निरागस डोळे, तिचे ते कोमल गाल आणि तिचं ते केसांशी खेळणं, मी तिला पाहतच राहिलो. माझ्याबरोबर क्लायंट होते याचं सुद्धा मला भान राहिलं नव्हतं. तिलाही कळत होतं मी तिच्याकडे पाहतोय, पण करणार काय, तिचं ते सौंदर्याने मला जागच्या जागीच ठार केलं होतं. अरे हा बाबा,
अरे बाबा दिवे लावलेत नाही तर पेटून सुद्धा आलोय. हा बरं एक मिनिट थांब तुला करतो. राजू लव्ह ऑन फर्स्ट साईड बद्दल तुझं काय मत आहे? माझं काय असं खास मत नाही. हे बघ प्रत्येकाचं प्रेमाचं डेफिनेशन आहे ना वेगळं वेगळं असतं. आणि ना मला असं कोणा असं प्रेमच झालं नाही, त्यामुळे ना तुला मी तुला सांगू शकत नाही. मला याच्यात पडायचं नाही आणि तू सुद्धा पडू नको. का ग का नाही पडायचं प्रेमात? अगं प्रेम वगैरे काहीच नसतं, ते एक प्रकारचं अट्रॅक्शन असतं, त्यात फक्त तडजोडच करावी लागते. पण जिथे अट्रॅक्शन नसन तिथे प्रेम तरी कसं असत? अग राहिला प्रश्न तडजोडीचा, तर जिथे प्रेम असत ना तिथे तडजोडी करावीच लागते. ते सगळं जाऊ दे, तू तुझ्या करिअरवर फोकस कर, हे प्रेमाविमाच्या भांगडीत पडूस. करिअर तर माझं सेट आहे, आता फक्त लाईफ सेट करायची. बस आप उपरवाले की आत्मे. चल खूप उशीर झालाय, निघूया आपण. चल चल जाऊयात. चल बा रे. कोणी ती? अरे तेच तर माहित नाही ना, म्हणून तू म्हणतो सब उपरवाले की हात नाही. चल उशीर झाला. चल आपल्याला तेवढंच काम आहे म्हटल्यानंतर ऐक ना, बहुतेक त्यांचं गॉगल आहे, मी देऊन आले त्यांना. एक्सक्यूज मी, बहुतेक तुमचं गॉगल पडलंय. हॅलो सॉरी एक मिनिट. बाय द वे मी अक्षय. मग
ते असत ते तुमचं नाव काय का बर ते आपलं सत क्षमा त्या दिवशी मला तिचं नाव कळालं जितकी ती सुंदर तितकंच तिचं नाव पण क्षमा क्षमा नाव होत तिचं मी तिला सोशल मीडियावर सर्च केलं आणि तिथून आमचं बोलणं सुरू झालं आमची ओळख आता इतकी पक्की झाली होती की आम्ही एकमेकांना एकमेकांचा नंबर शेअर केला इंस्टाचे चॅट आता फोन कॉल मध्ये बदलले होते आम्ही एकमेकांशी तासन तास बोलू लागलो आणि पहिल्यांदा तो दिवस आला की आम्ही एका ठिकाणी भेटलो मी कोणाची ना कोणाची मदत करतच असतो अरे तसं नाही रे मला असं दुसऱ्यांची मदत करणारे लोक खूप आवडतात म्हणजे मी तुला आवडतो
हॅलो. हा बोल ना. अक्षय ऐक ना, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मलाही तुला फार महत्वाचं सांगायचंय. आपण भेटूयात का मग? हा भेटूयात ना, कॅफे मध्ये 11 वाजता. बर ठीक आहे, पण उशीर करू नको. ठीक. शेवटी तो दिवस आला, मी तिला प्रपोज करायचं ठरवलं. मला माहित होत कि तिचे उत्तर हाच असेल, पण हा बोल ना, कशी काय आठवण झाली? अच्छा, म्हणजे तू घरी यायला लागली का? बरं ये, मी तुझी वाट बघते. त्या दिवशी तिची खूप वाट पाहिली, पण ती आलीच नाही. तिच्या घरी गेलो तर तिच्या घराला लॉक होता. मन तुझ्यात वाहिले.
तू सोबत असताना आयुष्य किती छान वाटत, कळत न कळत तुझ्या डोळ्यात गुंतून जावं अशी वाटत, तुझ्यावर असताना तुलाच पाहावं अशी वाटत, तुझ्याशी बोलताना फक्त तुझंच ऐकावं अशी वाटत, ओल्या पापण्यांना तुझ्यात रमून जावं अशी वाटत, आणि पापण्या उडावड्या तुला शोधावं अशी वाटत. श्यामाला भेटून आता 3 महिने झाले होते आणि मी ठरवलं होतं की तिला विसरायचं नाही. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कस्टमर सोबत बसलो होतो. डील फायनल झाली आणि मग अक्षय ऐक ना, अक्षय थांब ना, अक्षय मी काय म्हणते ऐकून तरी घे. मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. मला माहितीये तू काही सुद्धा ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. आपण निवांत ठिकाणी बसून बोलूयात का? आय एम सॉरी ना, मला माहितीये माझं असं न सांगता जाण्यामुळे तुला खूप त्रास झालाय, माझा राग आलाय. पण काय, तुला या गोष्टींची जाणीव असते ना, तू मला सोडलत नसत. मी तुला नाही सांगू शकत काय झाले ते. मला काहीच कळत नाही तू असे का वागतेस. तुझं कोणाचं दुसरं प्रेम आहे का? नाही अक्षय, माझा विचार करणं सोडून दे आणि विसरून जा श्यामा नावाची कोणती व्यक्ती तुझ्या आयुष्यात आली होती, कारण आपलं पुढे काहीच होऊ शकत नाही. किती सहजपणे बोलून मोकळी झाली श्यामा. हे बोलण्या अगोदर माझा थोडा बी विचार नाही आला. आणि तुझे डोळे जे माझ्यासाठी प्रेम आहे त्याचं काय? जर प्रेम नव्हतं ना तर परत आलीच कशाला? अगं तुला विसरून जागायला लागलो होत पण तू सगळं बिघडवलंस. तुझ्या मनात आहे तर तू व्यक्त का नाही करत? सगळ्या गोष्टी बोलून व्यक्त होता येत नाहीत रे, कधी कधी ते आपोआपच व्यक्त होऊन जात. तुझं जगणं फार सुंदर आहे रे, ते माझ्यासाठी नको वाया घालू तू. आणि ही आपली शेवटची भेट. तुझ्या बोलण्याचं काय अर्थ लावायचं मी? आतापर्यंत तुझ्या सोबत घालवले जेवढे क्षण आहेत ना, ते माझ्या आयुष्यातले सर्वात वाईट क्षण आहेत ते. तुला माहित नाही माझ्या सोबत. बस एक शब्दही बोलू नकोस आणि हा चेहरा मला कधी दाखवू नको आयुष्यात. बाय, गुड बाय. Thank you.
क्षमा 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 सॉरी एक मिनिट तू अक्षय आहे ना गेल्या 3 महिन्यापासून मी तुला शोधत आहे पण तू मला सापडला नाही आज मी तुला इथे येताना बघितलं पण तू का मला शोधते मी तुला ओळखत पण नाही पण मी तुला चांगलीच ओळखते मी शमाची बहीण प्लीज तू आता मला समजायचा प्रयत्न करू नकोस समजवण्यासारखं तू ठेवलंच काय तुला काय वाटतं क्षमावर माझं प्रेम नव्हतं का मी तिची काळजी करत नव्हतो का तिला समजून घेत नव्हतो तुला जर तिची काळजी असती तर तू तिला शोधण्याचा प्रयत्न केला असता तिचा शोध काढला असता पण तू तसं काहीही केलं नाहीये नाही बरोबर आहे क्षमालाच तुझी काळजी होती तिचं प्रेम होतं ना तुझ्यावर एक मिनिट मी माझ्या पद्धतीने क्षमाला शोधण्याचा भरपूर असा प्रयत्न केला तिला एवढे फोन कॉल केले एवढे मेसेज केले तिने एकही फोन कॉलचा आणि एसएमएसचा रिप्लाय सगळं दिला नाही आणि राहिला प्रश्न प्रेमाचा तर ते मी कधीच व्यक्त नाही केलं इथंच मी चुकलो आणि आज तिला एवढं सोपं वाटलं की हे सगळं विसरून जायला आणि बोलते की क्षमा नावाची व्यक्तीच नव्हती विसरून जा हे सर्व कशासाठी कशासाठी तिचं दुसरं कोणावर प्रेम आहे का एक मिनिट अक्षय क्षमा हे सर्व तुला कधी म्हणाली कधी म्हणाली आज आज जेव्हा 3 महिन्यानंतर पहिल्यांदा भेटली ना तेव्हा बोलली ती मला हे सर्व पण अक्षय तुझं भेटणं आता इम्पॉसिबल आहे का कारण क्षमा इज नो मोर त्या दिवशी क्षमा खूप खुश होती हा बोल ना कशी काय आठवण झाली अच्छा म्हणजे तू घरी यायला लागली का बरं ये मी तुझी वाट बघते मी तिला कॉल केला होता अगं ऐक ना मी थोडी गडबडीत आहे माझं एका मुलावर प्रेम आहे अक्षय नावाचा आणि त्याला आज मी फायनली सांगणार आहे नाही ना त्याच्या ऑलरेडी 3 कॉल संभाळ स्वतःला मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती की तुला हे माहीत नाही ही धर क्षमाची डायरी यात तुमच्या दोघांच्या आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत मला हेच बघायचं होतं की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे संभाळ स्वतःला सुरुवातीला तिच्या बहिणीच्या बोलण्यावर माझा विश्वास नव्हता पण ज्या वेळेस मी घरी गेलो हृदयावर दगड ठेवून मला ते सत्य स्वीकारावं लागलं ती आत्ता या जगातच नाही आहे त्या दिवशी भेटायला आलेली क्षमाच होती तिचं असं म्हणणं होतं की मी तिला विसरून जावं तिला विसरून परत नव्याने सुरुवात करावं पण माझं तिला विसरणं खूप अवघड आहे मी माझ्या मनातली गोष्ट कधीच तिला सांगू शकलो नाही आणि तिच्या मनात असूनही तिने मला सांगितलं आजही माझं क्षमावरती तितकंच प्रेम आहे पण फरक फक्त एवढा ते प्रेम व्यक्त करायला ती या जगात नाही हे बघ प्रिया आय एम सॉरी प्रेम एकदाच होतं तुला सॉरी म्हणायची काही गरज नाही मीच तुला समजू शकले अक्षय मी तुझी डायरी बघू शकते का Oh,
क्षण मला परत अनुभवायचे होते. तुझ्यावर केलेलं प्रेम पुन्हा करायचं होतं. म्हणून मी तुझी वाट पाहिली. अगदी तू येईपर्यंत तुझी वाट पाहिली. आणि त्यावेळेस तुला यावंच लागेल.